नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपण बघत आहोत दैनिक चालू घडामोडी। आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोजच्या चालू घडामोडी बघत असतो, तर आज 16 ऑक्टोबर 2022 च्या चालू घडामोडी आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत, ठीक आहे। चला 16 ऑक्टोबरला कोणकोणत्या चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर पहिला इथे बघा काय सांगायचं आपल्याला, ग्लोबल हंगर इंडेक्स, लक्षात घ्या, जागतिक भूक निर्देशांक, जागतिक भूक निर्देशांक, ग्लोबल हंगर इंडेक्स, ठीक आहे। तर ह्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाते, तो प्रश्न कसा असतो की भारताचा क्रमांक कितवा, लक्षात ठेवा भारताचा क्रमांक कितवा। दरवर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेला प्रश्न असा काय सांगा येत असतो, तर इथे लक्षात ठेवा 107 भारताचा क्रमांक यावर्षी 2022 किती आहे सर, तर 107 आहे, हा लक्षात ठेवायचा। तर आता वरची जर गोष्ट बघतो म्हटलं तर ह्या निर्देशांकामध्ये भारताला बरंच खालचं स्थान मिळालेलं आहे, म्हणजे आधीच्या वर्षापेक्षा भारताला खालचं स्थान मिळालेलं आहे। आणि भारताच्या आजूबाजूचे शेजारील जर समजा देश बघतो म्हटलं तर आपण ज्या देशांना मदत करतो, आपले शेजारील देश आपल्यापेक्षा क्षेत्रफळाने लोकसंख्येने कमी असलेले देश, तर त्याच्याबद्दल जर बघतो म्हटलं तर इथे बघा पहिल्यांदा मला सांगायचं आहे श्रीलंका भारताच्या कितीतरी पुढे आहे ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये, 64व्या क्रमांकावर आहे। आपल्या पुढे म्यानमार आहे 71व्या क्रमांकावर आहे, नेपाळ 81व्या क्रमांकावर आहे, बांगलादेश 84व्या क्रमांकावर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या पाकिस्तान सुद्धा आपल्या पुढे म्हणजे 99व्या क्रमांकावर आहे, आणि भारत कितव्या क्रमांकावर आहे 107व्या क्रमांकावर आहे। तर एका लाईनमध्ये जर विचारलं तुम्हाला भारताचा क्रमांक कितवा सर, 107वा क्रमांक, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ठीक आहे। याच्याबद्दल पुढे आपण काय सांगा डिस्कशन करणार आहोत, बघा पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंकेहून भारताची परिस्थिती गंभीर अशी इथे काय सांगा बातमी दिलेली आहे। जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स, भारताची काय सांगा घसरण झालेली आहे असं आपण गृहीत धरू, पण लक्षात घ्या। आता जर समजा आपण बघतो म्हटलं तर एक लक्षात घ्या की हा निर्देशांक कोण काढतो, महत्वाचा मुद्दा। आता तुम्हाला सांगितलं की भारताचा क्रमांक कितवा राहील, तर त्याचं उत्तर काय सांगा 107वा क्रमांक काय सांगा भारताचा आहे यावर्षी, असं लक्षात घ्यायचं। पण हे काढतो कोण, तर हे काढतो कोण असं म्हणत असताना या ठिकाणी लक्षात घ्या, इथे आपण बघूया, तर बघा या ठिकाणी, तर इथे आता बाकी आपल्या शेजारील देशापेक्षाही आपला क्रमांक या ठिकाणी घसरवलेला आहे। मग निश्चितच कसं आहे माहितीये का, आपलं जे सरकार आहे, आपलं जे गव्हर्नमेंट आहे, त्यांना तर हे पटणार नाही आहे, हे लक्षात घ्या। मग ह्यांनी त्या काय म्हणून सांगा याच्यावर संस्थेवर टीका केलेली आहे, हे भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं आपल्या सरकारनं म्हटलेलं आहे। जर समजा तुम्हाला थेरीचा प्रश्न आला, असं म्हटलं तसं म्हटलं शेजारील देश आपल्यापेक्षा पुढे आहे, त्याचं उत्तर बरोबर भारताची घसरण झालेली आहे, तेही वाक्य बरोबर, मग भारत सरकारने त्यांच्यावर टीका केली हे वाक्य बरोबर, तर असे मुद्दे इथं काय करायचे सांगा लक्षात घ्यायचे। बघा तर आता हा कोण काढतो, तर काय म्हणून सांगा कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ गर हेल्प या संस्थेतर्फे काय म्हणून सांगा याबाबत अहवाल दिला जातो, लक्षात घ्या। इथे काय म्हणून सांगा, तर अशा पद्धतीनं ही संस्था आणि ह्या संस्थेतर्फे दरवर्षी हा अहवाल काय सांगा दिला जातो, हे लक्षात घ्या। आता देशातील तुम्ही जर समजा परिस्थिती जर पाहतो म्हटलं, आता बघा इथे गेल्या वर्षी परत एक जर प्रश्न विचारला, ह्या वर्षीचं भारताचं स्थान कितवं, तुम्हाला आताच सांगितलं ह्या वर्षीचं 107 काय म्हणून सांगा 107वं भारताचं स्थान आहे असं गृहीत धरू, तर आता गेल्या वर्षीची जर गोष्ट करतो म्हटलं 2021, तर इथे ही गोष्ट बघा की 2000 जर समजा आपण 21ची गोष्ट जर करतो म्हटलं तर भारताचं स्थान होतं, लक्षात घ्या 101 आणि तेव्हा किती देशांची यादी होती सर, तर 116 देशांची यादी होती, लक्षात घ्या। म्हणजे गेल्या वर्षी 101, आता भारत गेल्या वर्षी कसा होता सांगा पुढे होता, ह्या वर्षी घसरण झालेली आहे। म्हणजे तुम्ही इथे जर समजा 2022ची जर गोष्ट करत असाल तर भारत कितव्या स्थानी आलेला आहे सांगा 107व्या स्थानी आलेला आहे, आणि किती देशांचा काढला होता 121, तर हे लक्षात घ्या। मग बघा 2021 भारत कितव्या स्थानी होता, 101व्या नंबरवर होता 116 देशापैकी, आणि आता 2022 121 देशापैकी भारताचा क्रमांक कितवा आहे, तर भारताचा क्रमांक 107वा आहे, घसरण झालेली आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला करेक्ट देता येईल, हे मला तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर आहे। आता देशातील स्थिती कशी आहे ते बघा,
भारताचा कुपोषण दर हा सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकते। भारताचा कुपोषण दर जर समजा आपल्याला विचारला जात असेल तर सध्या आपण असं कन्सिडर करू 19.3% नोंदवण्यात आला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो कुपोषण दर आहे तो जगात सर्वाधिक ठरलेला आहे, लक्षात घ्या, जगामध्ये सर्वाधिक ठरलेला आहे। मग पुन्हा एक प्रश्न, कसा भारताचा कुपोषण दर किती, तर उत्तर पाहिजे 19.3%। आणि दुसरा प्रश्न कसा सांगा की सर्वाधिक कुपोषण दर कोणत्या देशात आहे, तर त्याचं उत्तर सुद्धा काय पाहिजे सांगा, भारतामध्ये आहे असं आपण गृहीत धरू। तर आता म्हणाल सर काय म्हणून सांगा की एवढी म्हणजे कुपोषित लोकसंख्या भारतात, दादा लोकसंख्या जास्त आहे जगामध्ये, आपण उत्तर देऊ की काय म्हणून सांगा भारताचा लोकसंख्येत कितवा क्रमांक, उत्तर काय सांगा दुसरा, कोणाचा पहिला क्रमांक, चीनचा, बरोबर आहे। पण ऍक्च्युअल आपली जनगणना प्रॉपर जर झाली तर आपली लोकसंख्या चीनच्या जास्त आहे हे लक्षात घ्या, उत्तर चीनच पहिलं द्यायचं, लक्षात घ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये भारताचा क्रमांक दुसरा। पण आता एवढी मोठी लोकसंख्या आहे म्हणून काय होईल सांगा, त्याच्यामध्ये कुपोषण दर सध्या 19.3% नोंदवण्यात आला आणि सर्वाधिक कुपोषण कुठे सांगा, भारतात, असा त्याचा अर्थ। आणि म्हणून भारत हा काय आहे सांगा, दक्षिण आशियाई देश आहे। भारत कोणता देश आहे, दक्षिण आशियाई। मग दक्षिण आशियाचा कुपोषण दर कोणत्या देशामुळे वाढत आहे, तर त्याचे उत्तर काय देऊ सांगा, भारतामुळे वाढत आहे असं आपण गृहीत धरू। आता दुसरी गोष्ट पुन्हा, संपूर्ण जगभरामध्ये किती लोक कुपोषित आहे सगळ्या जगामध्ये, आता जगाची लोकसंख्या आपण काय सांगा 7.5 अब्ज असं गृहीत धरू, म्हणजे 750 कोटी, 7.5 अब्ज म्हणू किंवा 750 कोटी असं गृहीत धरू। तर त्याच्यामध्ये बघा जगभरामध्ये 82.8% लक्षात 82.8 कोटी म्हणा, कोटी, ठीक आहे, लोकसंख्या कुपोषित आहे। कुठली गोष्ट सांगा, जगाची, कुठली गोष्ट सर, जगाची, ठीक आहे, किती 82.8 कोटी लोक जगामध्ये कुपोषित आहे, ठीक आहे। त्यातील एकट्या भारतामध्ये 22.43 कोटी, एकट्या भारतामध्ये काय सांगा 22.43 कोटी कुठे रे भारतामध्ये ही लोकसंख्या काय सांगा कुपोषित आहे। मग हे स्टेटमेंट बघा, परीक्षेत प्रश्न कसा येतो तुम्हाला फक्त एकच नाही, हे पूर्ण बातमी डोक्यात आली पाहिजे। सर्वाधिक कुपोषण दर कुठे आहे सांगा, भारतामध्ये 19.3%, सर्वाधिक कुपोषित लोक कुठे आहे सांगा, भारतामध्ये। आणि जगामध्ये किती आहे, तर 82.8 कोटी आहे आणि भारतात त्यापैकी 22.43 कोटी काय सांगा कुपोषित लोक आहे असं आपण गृहीत धरू। पण एक गोष्ट चांगली आहे, पुन्हा तुम्हाला सांगतो की 2014 तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण भारतामध्ये घसरलेलं आहे। 2014 मध्ये 4.6 होतं आणि आता 2022 मध्ये 3.3 असं बालमृत्यूचं प्रमाण, म्हणजे आरोग्यविषयक सुविधा, सोयीसुविधा लक्षात घ्या, त्यानंतर मेडिसिन, मेडिकल क्षेत्रामध्ये झालेली प्रगती वगैरे, तर ह्याच्यामुळे काय सांगा, जे बालमृत्यूचं प्रमाण आहे ते घसरवण्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहे, तर ही आपल्यासाठी एक काय सांगा प्लस बाजू ठरत आहे। तर हे लक्षात घ्या, असा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघत आहोत। मग आता बघा ह्याच्यामध्ये आपण काय करू सांगा, थोडंसं पुढे जाऊ। आता बघा तुम्हाला काय म्हणते, हे बघा जगामध्ये एकूण कुपोषित लोक किती, 82.8%, बघा या ठिकाणी काय म्हणते सांगा, 82.8%। आणि सर भारतामध्ये किती आहे त्याच्यापैकी, तर 22.43, मग सर्वाधिक कुपोषित कुठं आहे, तर आपण उत्तर काय देऊ सांगा, भारतामध्ये आहे। बघा जागतिक भूगनिर्देशांकामध्ये भारताची घसरण झालेली आहे, 121 देशामध्ये भारताचं स्थान कितवं आलेलं आहे, 107 क्रमांकावर भारत आलेला आहे। पा इथे आपल्याला तुम्हाला आत्ता सांगितलेला महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात घ्या, बघा भारतातील बालमृत्यू 2014 किती होते परसेंटेज, तर 4.6% 2014 होते, पण त्याच्यात आता सांगितलं की आपण प्लस पॉईंट केलेला आहे आणि तो काय झालेला आहे 3.3% 2020 आपण काय सांगा खाली आणू शकलेलो आहे, ठीक आहे। कुपोषणाचं प्रमाण 14.6% हे कधी 2018-20 मात्र 19-21 ते 16.3% वाढलेलं आहे, म्हणजे भारतात कुपोषणाचं प्रमाण वाढलेलं आहे, बालमृत्यूचं प्रमाण काय सांगा कमी झालेलं आहे। तर आता जे विद्यमान सरकार आहे त्याला विरोधक लोक धारेवर धरत आहे, लक्षात घ्या, आणि सरकार कोणाला धारेवर धरत आहे, तर हे काय म्हणून सांगा, हा अहवाल प्रकाशित करणाऱ्या संस्थेला की ह्या भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं कोण म्हणत आहे सांगा, विद्यमान सरकार म्हणत आहे। मित्रांनो हे लक्षात घ्या, पहा म्हणजे आता बघा तुम्हाला सांगतो,
बघा सरकार काय म्हणते, हा देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे म्हणते, हा देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे म्हणते. बघा हा अहवाल म्हणजे देशाची प्रतिमा डागाळण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट त्या संस्थेला देत आहे असे आपण लक्षात घेऊ, हे समजून घ्या. बघा आता जागतिक भूकनिर्देशांकामध्ये काय म्हणून सांगा भारताची घसरण झालेली आहे, तर स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. पा आता पुन्हा इकडे काय म्हणते बघा, ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. सरकार सांगत आहे की आम्ही 80 कोटी लोकांना आतापर्यंत काय सांगा मोफत राशन दिलेलं आहे. COVID-19 काळामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय सांगा जे रेग्युलर स्वस्त धान्य यायचं तर त्याच्यामध्ये काय सांगा स्वस्त धान्याच्या ऐवजी मोफत धान्य सुद्धा येऊ लागलं होतं आणि सरकारचं कुठेतरी बरोबर आहे ते आपल्याला काय सांगा त्यांनी मोफत राशन देत आहे. PM लक्षात घ्या GKAY योजनेअंतर्गत सरकारने राज्य केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 1121 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे आणि आमच्या देशात आम्ही काय केलेलं आहे हे आमच्या सरकारला चांगलं माहित आहे, म्हणून हे सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत आहे, हे लक्षात घ्या. आता बा तुम्हाला सांगतो पण इथे दोन जर बाकीच्या संस्था जर बघतो म्हटलं म्हणजे आयर्लंडची संस्था आणि जर्मनी यांच्या ह्या सरकारी संस्थाने या गैर सरकारी संस्थांच्या अहवालात सुद्धा भारताची परिस्थिती वाईटच दाखवलेली आहे, लक्षात घ्या. मग काय म्हणत आहे ते, जसं कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल हंगर हिल्प यांनी ग्लोबल हंगर रिपोर्ट 2022 जारी केलाय ज्यामध्ये 121 देशापैकी भारताला काय सांगा 107वं स्थान दिलेलं आहे असे आपण लक्षात घेऊ, हे लक्षात घ्या. भारताचं म्हणणं आहे की फक्त काय सांगा तुम्ही 3000 लोकांवर सर्वे केला आणि आमच्या भारताची जर लोकसंख्या नाऊ आज जर पाहतो म्हटलं 130 कोटीच्या काय सांगा वर आहे, तर मुद्दा कसा की फक्त 3000 लोकांवर काय सांगा सर्वे झालेला असं भारत सरकारचं म्हणणं आहे, हे सुद्धा नीट लक्षात घ्या. आणि जसा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आला तसा काय सांगा उत्तर बरोबर द्यायचं. बघा काय म्हणते वैश्विक भूकनिर्देशांकात भारत 107व्या स्थानी, कुपोषण वाढवे म्हणजे कुपोषण आता वाढलेलं आहे आणि भारत सरकारकडून मात्र या विधानाचं काय करण्यात आलेलं आहे खंडन करण्यात आलेलं आहे असं लक्षात घेऊ, हे लक्षात घ्या. भारतातील कुपोषणाचा दर हे एवढ्या वेळा रिपोर्ट होतं परीक्षेमध्ये विसरायचं नाही, बरोबर उत्तर परीक्षेमध्ये लिहिता आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. लोक अन्नापासून वंचित, भारतात कुपोषणाचा दर किती म्हटलं सांगा तुम्हाला 19.3%. कोण झाली कुपोषित, तर बरीच मुले काय सांगा कुपोषित झालेली आहे असं म्हणणं या ठिकाणी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पा आता काय करू सांगा पुढे जाऊ, पुढचा मुद्दा आता काय म्हणून सांगा दोन गोष्टीमध्ये काय म्हणून सांगा समाधान झालेलं आहे. एक तुम्हाला सांगितलं की बालमृत्यूचा दर काय सांगा घटलेला आहे, हे लक्षात घ्या. बघा इथे काय म्हणून सांगा मुलांच्या जन्माचे प्रमाण काहीसे घटले असून 2012-16 38.7% एवढे होते, 17-21 35.5% झाले दिसून येते. मुलांच्या मृत्यूदराचे प्रमाण हे 2014 तुम्हाला आधी सांगितलं 4.6% आणि 2019-20 3.3% म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण या ठिकाणी काय झालेलं आहे सर घटलेलं आहे. तर ही एक पॉझिटिव्ह बाजू या ठिकाणी लक्षात घ्यायची, ठीक आहे. नेक्स्ट बघा नंतरची बातमी आणि महत्वाची, पाकिस्तान सर्वात धोकादायक देशापैकी एक आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलेलं आहे. तर हे लक्षात घ्या असं का म्हटलं का नाही तो भाग वेगळा, पण आता ते अमेरिका सुद्धा एक आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे, अमेरिका सुद्धा आपल्या काय सांगा म्हणजे पाकिस्तानच्या बाजू विरुद्ध बोलत आहे असं लक्षात घेऊ. कारण काय म्हणून सांगा त्यांच्याकडे अण्वस्त्र आहे आणि अण्वस्त्र वापरण्याची सत्सद विवेक बुद्धी पाकिस्तानकडे नाही आहे बघ असं म्हणणं कुणाचं आहे सांगा जो बायडेनचं आहे असं आपण लक्षात घेऊ. पाकच्या अण्वस्त्रांपासून जगाला सर्वाधिक धोका आहे. आणि एक मुद्दा असाही महत्वाचा की जसं अफगाणिस्तानची सत्ता कोणाच्या हातात गेलेली आहे सांगा तालिबानच्या हातामध्ये गेलेली आहे, मग आता पाकिस्तानची जर सत्ता चुकीच्या दहशतवादी संघटनांच्या जर हातात गेली तर मग ते जगावर अण्वस्त्र टाकतील बा असं कुणाला म्हणायचं आहे, जो बायडेन यांना म्हणायचं आहे. आणि म्हणून ते सांगत आहे की काय म्हणू की पाकिस्तानच्या अण्वस्त्रापासून जगाला सर्वाधिक धोका आहे बा असं कोण सांगा जो बायडेन म्हणत आहे असं आपण लक्षात घेऊ. त्याच्यानंतर अभिनेते जितेंद्र शास्त्री ह्यांचं काय सांगा निधन झालेलं आहे. अलीकडे कोण्या अभिनेत्याचं निधन झालंय असाही प्रश्न होऊ शकतो, तर जितेंद्र शास्त्री आणि त्यांनी लक्षात घ्या. आता इथे काय म्हणून सांगा त्यांचा एक महत्वाचा गाजलेला चित्रपट होता त्याचं नाव होतं ब्लॅक फ्रायडे म्हणून, लक्षात घ्या. तर मग काय म्हणून सांगा ब्लॅक फ्रायडे ह्या चित्रपटामध्ये कोणत्या अभिनेत्याने काम केलं असा एखादा शुल्लक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर फक्त आपल्याला काय सांगा माहीत असणं जरुरी आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा पुन्हा एक मुद्दा लक्षात घ्या, अलीकडे आपल्यामधून काय सांगा कोरोनाची भीती जरी गेली असली तरी कोरोनाचा काय सांगा नवा व्हेरियंट राज्यसेवा प्रिलिमला त्या काय म्हणून सांगा
आरटीपीसीआर किटवर काय म्हणून सांगा तुमचा प्रश्न विचारलेला होता, तर कोरोनाचा यूटर्न झालेला आहे, पुन्हा नवा व्हेरियंट, 2818 राज्यामध्ये सक्रिय कोरोनाचे रुग्ण आणि 1143 सर्वाधिक रुग्ण कुठे आहे सांगा, मुंबईमध्ये सक्रिय आहे असं म्हणायचं आहे. पण लक्षात घ्या, राज्यामध्ये सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.14% आहे आणि मृत्यूदर किती आहे तर 1.82% इतका काय सांगा मृत्यूदर आहे कोरोनामुळे होणारा असं आपण गृहीत धरू. इथे एक प्रश्न विचारला जातो की अलीकडेच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं नाव काय आहे, रे लक्षात ठेवा XBB नव्या व्हेरियंटचं नाव आपण लक्षात ठेवू, XBB असं नव्या व्हेरियंटचं नाव आहे, हे या ठिकाणी काय म्हणून सांगा लक्षात घ्या. ठीक आहे, चला बातमी आपण पुढची पाहू, पुढचा मुद्दा बघू. लक्षात घ्या, एक प्रश्न, एक सिंगल लाईन प्रश्न, फक्त एका ओळीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यामध्ये कोणता पॅटर्न राबवला जात आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात कोणता पॅटर्न राबवला जात आहे, याचं उत्तर द्यायचं, सातारा पॅटर्न राबवला जात आहे. पुढे परीक्षामध्ये कुठे ना कुठे प्रश्न दिसतो. पहा, शंभूराजे देसाई प्रत्येक जिल्ह्यात तयार करणार महिला सुरक्षा पथके आणि कोणता पॅडा, शंभूराजे देसाई म्हणून आपण लक्षात घ्या, सातारा शूरवीरांचा जिल्हा म्हणून आपण छत्रपतींचा जिल्हा, तर त्या तो पॅटर्न आपल्या संपूर्ण काय म्हणून सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवला जाणार आहे हे लक्षात घ्या, असं आपण लक्षात घेऊ, बाकीचा मुद्दा महत्वाचा नाही. आणि आता सगळ्यात महत्वाची बातमी याच्यावर 100% प्रश्न बनू शकतो, बघा लंका दहन म्हणजे लंकेविरुद्ध लंका दहन करत भारतीय महिला संघाने सातव्यांदा जिंकला आशिया कप. एक प्रश्न, प्रश्न कसा की आशिया कप कोणत्या देशाने जिंकला, तर काय म्हणून सांगा भारतीय महिला संघाने काय म्हणून सांगा हा कप जिंकलेला आहे असे लक्षात घेऊ. सातव्यांदा जिंकला आशिया चषक भारतीय महिला संघाचा अंतिम लढतीमध्ये श्रीलंकेवर काय म्हणून सांगा 8 गड्यांनी विजय मिळवला. लंका दहन म्हणा, लंका हरण म्हणा, बरोबर आहे. फक्त एवढंच विचारते की काय विचारते तुम्हाला लक्षात घ्या, आशिया चषक विजेता संघ कोणता भारत, विजेता देश कोणता भारत, उपविजेता संघ कोणता श्रीलंका, उपविजेता देश कोणता काय सांगा श्रीलंका, एवढं लक्षात ठेवायचं. आता कितवी वेळ होय सर, तर आपण उत्तर द्यायचं ही वेळ कितवी आहे, सातव्यांदा असं आपण इथे उत्तर द्यायचं, बाकीचा मुद्दा काही महत्वाचा नाही. बघा भारतीय महिलांनी जिंकला T20 आशिया चषक, तोच आशिया चषक म्हणजे T20 आशिया चषक. अंतिम सामन्यात कुणावर मात केली तर श्रीलंकेवर मात, विजेता संघ भारत, उपविजेता कोण म्हणून सांगा श्रीलंका, असं इथे लक्षात घ्यायचं. बघा आशिया करंडक, हे बघा नावामध्ये काय सांगा फरक पडतो, आशिया करंडक आशिया चषक म्हणू द्या किंवा T20 आशिया चषक असं म्हणू द्या, सर्व काय सांगा नाव एकच. भारतीय महिलांची मक्तेदारी तब्बल किती वेळा सांगा 7 वेळा श्रीलंकेला नमवून आपण तो चषक जिंकलेला आहे असं आपण गृहीत धरू. आता पुन्हा एक महत्वाचा प्रश्न, ऍज इट इज सिंगल लाईन जसा आहे तो तसा महत्वाचा प्रश्न परीक्षेत लक्ष द्या. महाराष्ट्र प्रथम स्थानावर सर कशामध्ये, देशात 36 लाख कोटींचे डिजिटल व्यवहार. तर इथे तुम्हाला काय सांगा प्रश्न विचारला जाईल की डिजिटल व्यवहारामध्ये संपूर्ण देशामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर हे बघा डिजिटल व्यवहारामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे असा जर समजा म्हणजे काय प्रश्न विचारला जातो हे तुम्हाला माहित होणं जरुरी आहे. तर डिजिटल व्यवहारामध्ये देशात कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर इथं उत्तर द्यायचं कोणतं सांगा, महाराष्ट्र हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे असं सोपं उत्तर द्यायचं. बघा आता पहा कोणी काढला सर अहवाल, तर वर्ल्ड लाईन इंडिया चा तिमाही अहवाल, वर्ल्ड लाईन इंडियाचा तिमाही अहवाल. पहा एकूण व्यवहार किती झाले, तर 1740 कोटी. व्यवहारांचे आर्थिक मूल्य किती आहे सर, तर लक्षात घ्या इकडे तुम्हाला आर्थिक मूल्य हे बारीक बारीक काही विचारणार नाही, हे लक्षात घ्या, फक्त डायरेक्ट विचारेल त्याच्यामध्ये की काय म्हणून सांगा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर डिजिटल व्यवहारामध्ये, हे असं लक्षात घ्यायचं. बघा पुढे आपण जाऊ, पुढचा मुद्दा बघूया, ज्ञान प्रबोधिनी लक्षात घ्या, NCLचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव. मग आता बघा तुम्हाला सांगतो, इथे आपण जर बघतो म्हटलं तर बौद्धिक संपदा, बौद्धिक संपदेसाठी दिले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार, हे लक्षात घ्या बौद्धिक संपदा, लक्षात घ्या बौद्धिक संपदेसाठी दिले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार पा ह्या वर्षी कोणाकोणाला मिळाले, तर ज्ञान प्रबोधिनी आणि काय सांगा NCL. बघा ज्ञान प्रबोधिनी आणि काय सांगा NCLला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, राष्ट्रीय पुरस्काराने काय म्हणून सांगा गौरव करण्यात आला असे लक्षात घेऊ. मग या वर्षीचे तुम्हाला जर समजा बौद्धिक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार बौद्धिक संपदेसाठीचे कुणाला मिळाले,
तर ज्ञान प्रबोधिनी आणि काय म्हणून सांगा एनसीएलचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला असं लक्षात घे. बौद्धिक संपदा पुरस्कारांचे कुठे वितरण झाले? दिल्लीमध्ये महाराष्ट्र पोलीस सायबर संस्थाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला गेला असे आपण लक्षात घेऊ. हा महत्त्वाचा मुद्दा, बाकीच्या बातमीला महत्त्व नाही. बघा, आशिया कप फुटबॉल पात्रता स्पर्धेमध्ये भारताचा पराभव झाला, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला एवढं फक्त लक्षात घ्यायचं, बघा 20 वर्षाखालील आशिया कप फुटबॉल पात्रता स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला इराककडून काय संघा पराभूत व्हावं लागलं याच्यावर काही प्रश्न वगैरे बनणार नाही. पण जर समजा आशिया कप फुटबॉल पात्रता स्पर्धेमध्ये विजेता संघ याच्यामध्ये भारत राहणार नाही, एवढं फक्त काय सांगायचं लक्षात ठेवायचं. आणि बघा, आपण कालच्या अनुषंगानं बघत आहोत, हे लक्षात घ्या की जनतेचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम ह्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जायचं. कलाम यांनी SLV-3 चे प्रोजेक्टर डायरेक्टर म्हणून काम पाहिले होते. July 1980 अवकाशामध्ये रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केला होता. 1992 ते 1999 या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. इस्रोमध्ये असताना सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल 3 या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. 1998 सालच्या पोखरण 2 या प्रोजेक्टचे ते समन्वयक होते. या प्रोजेक्टने भारत अणुशक्ती संपन्न देश बनविला. अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये ह्यांनी महत्वाचं योगदान दिलं. अर्जुन हा रणगाडा व लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट यांच्या निर्मितीत त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. जगभरातील 30 विद्यापीठे व संस्थांकडून त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन काय म्हणून सांगा गौरवण्यात आलेले आहे. ते भारताचे 11वे राष्ट्रपती राहिलेले आहे. सन 2002 पासून 2007 पर्यंत 1981 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 1990 मध्ये पद्मविभूषण आणि 1997 मध्ये भारतरत्न असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे असे आपण गृहीत धरू. आता बघा, ह्या पुढारी या वृत्तपत्राचं म्हणणं काय की भारत 2028 मध्ये होणार 3रा क्रमांकाची अर्थव्यवस्था. तर अँडाज लक्षात ठेवायचा. इकॉनॉमिक्सच्या अँगलनं प्रश्न जर आला तर उत्तर बरोबर द्यायची हे लक्षात घ्या, ठीक आहे. नेक्स्ट बघा नंतरचा प्रश्न. तर इथे सर्व संपलेलं आहे मित्रांनो, आजच्या चालू घडामोडी या ठिकाणी संपल्या. जर समजा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.